दरम्यान उद्धव ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी पुण्यावरून रथ घेऊन आलेले मोहन यादव आणि त्यांचे पुत्र उद्धव यादव हे 27 वर्षांपासून रथ घेऊन शिवाजी पार्कवर येत असतात. अशाच प्रकारे याही वर्षी शिवाजी पार्क इथं रथ घेऊन हे दोघेही आलेले आहेत आणि त्याची ही खास झलक आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय. या दोघांशी खास बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी विकास मिरकणे यांनी. मुंबईमध्ये ठाकरे गटाचा आज शिवाजी पार्कमध्ये मेळावा पार पडतो. हा दसरा मेळावा आहे. दसरा मेळाव्यासाठी हजेरी लावण्यासाठी पुण्याहून शिवसैनिक जे आहेत मोहन यादव आलेले आहेत. त्यांनी हा रथ आहे जो पुण्यावरून शिवाजी पार्कवर आणलेला आहे, प्रवास केलेला आहे. आपण या रथामध्ये बघितलं बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र आहे. त्या रथामध्ये पूर्ण उद्धव ठाकरे असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, आदित्य ठाकरे यांचे छायाचित्र लावलेले आहे. तर त्यामुळे उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे यांचा सुद्धा फोटो आहे. आदित्य ठाकरे यांना भावी मुख्यमंत्री म्हणून असा जे आपण या रथामध्ये चित्र पाहू शकता. अशा प्रकारे हे जे आहेत ते 27 वर्षापासून जे शिवाजी पार्कमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकण्यासाठी नेहमी येतात. सर, मला काय सांगाल की 27 वर्षापासून तुम्ही बाळासाहेब ठाकरे असेल उद्धव ठाकरे यांच्या विचार ऐकण्यासाठी येतात? 27 वर्षे झाले मला, आज म्हणजे 27 वर्षे झाले. तर तुम्हाला सांगतो, गाडी घेऊन प्रत्येक सभेला मी उद्धव साहेबांची जिथं तिथं सभासन तिथं जातो. अयोध्याला जायचं नव्हतं, उत्तर प्रदेशमध्ये जाणार नाही, परंतु उत्तर प्रदेशचे सुद्धा SP मला अडवलं होतं तिथं. ते त्यांनी सांगितलं परमिशन इसको मांगताय, तर मी म्हणलं इसको मोदी नाही टच कर सकता. ती म्हणजे क्या बात कर रहा है, हां किस्से बात कर रहा है जाणताय, कोई भी रंदो म्हणलं बाळासाहेब से बडा नाही आहे. आणि आम्ही उद्धव साहेबांना 1 वाजता फोन केला सगळा. फोन केल्यानंतर ती म्हणजे त्यांना फोन द्या. फोन दिल्यानंतर यांनी सांगितलं यस सर, ओके सर, थँक्यू सर. SP सुद्धा बेंड झाले ते उत्तर प्रदेशचे, त्यांचं नाव ऐकून. ठाकरे म्हणजे एकच नंबर आहे. हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या प्रेमापोटी तो हे पाहत नाही की मला 2 वेळचं अन्न मिळेल नाही मिळेल, पण प्रेम कसं असतं, एक निष्ठावंत सैनिक शिवसैनिक कसा असतो, एक कट्टर शिवसैनिक कसा असतो, त्याचं ज्वलंत उदाहरण जर असेल तर मोहन साहेबराव यादव. गेले 25 वर्षापासून शिवसेनेचं प्रामाणिक काम करत आहे आणि शिवसेनेचं नाव प्रत्येकाच्या घराघरात पोहोचवायचं काम करत आहे. ह्या रथाने वैशिष्ट्य एवढंच की शिवसेनेचं नाव बी पोहोचतंय आणि बाळासाहेबांचे विचार बी पोहोचतात. आणि आज दुसरा बी शिंदे गटाचा मेळावा असून, परंतु तिथं पैसे देऊन आणणारी लोक आहे, पण इथं जे येणारी लोक हे बाळासाहेबांच्या निष्ठा पाहून इकडे लोक येत आहे. पुण्याहून इथे रथ घेऊन आले शिवाजी पार्कमध्ये बाळासाहेब ठाकरे. उद्धव ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी ते नेहमीच 27 वर्षांपासून येत असतात. कॅमेरामन रोहित सह विकास मिरकणे, लोकशाही मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.